नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव सौस्वाती सुरेश लोंढे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अभंगवस्ती, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता पहिली विषय गणित, शून्याची ओळख व लेखन. बालमित्रांनो, हे चित्र पहा. चित्रात काय दिसत आहे? काही प्रवासी बसची वाट बघत थांबले आहेत. तुम्हीही गावाला जाताना बसची वाट बघता ना तसेच. किती प्रवासी आहेत बरं हे? चला मोजूया. 1, 2, 3, 4 चार प्रवासी. आता हे दुसरं चित्र पहा. अरे, ते प्रवासी कुठे गेले? बस आली आणि ते प्रवासी बसमधून निघून गेले. आता एकही प्रवासी नाही बस स्टॉपवर. एकही नाही म्हणजे कोणीच नाही. कोणीच नाही म्हणजेच शून्य प्रवासी आहेत बस स्टॉपवर. शून्य म्हणजे काहीच नाही. अरे वा, लाडू. तुम्हालाही आवडतात ना लाडू बालमित्रांनो? किती बरं लाडू आहेत बशीमध्ये? चला मोजूया. 1, 2, 3, 4 आणि 5 पाच लाडू. अरे, या गुलाबी बशीत तर एकही लाडू नाही. तुम्ही खाल्ले की काय बाळगोपाळांनो? आता गुलाबी बशीत काहीच लाडू नाही. काहीच नाही म्हणजे शून्य लाडू. शून्य म्हणजे काहीच नाही. आता हे चित्र पहा. चित्रात एक मुलगा फुगे घेऊन उभा आहे. किती बरं फुगे आहेत त्याच्याकडे? चला मोजूया. 1, 2, 3 तीन फुगे. आणि आता हे पहा, या मुलाकडे तर एकही फुगा नाही. एकही फुगा नाही म्हणजे काहीच नाही. आणि काहीच नाही म्हणजे शून्य फुगे. शून्य म्हणजे काहीच नाही. आता हे झाड पहा. झाडावर किती बरं सफरचंद आहेत? चला मोजूया. 1, 2, 3, 4, 5 सफरचंदे. आणि या झाडावर? अरे, काहीच सफरचंद नाहीत या झाडावर. काहीच नाहीत म्हणजे शून्य सफरचंद. शून्य म्हणजे काहीच नाही. आता हा शून्य कसा लिहायचा ते पाहूया. बघा हं नीट. हा असा. आलं लक्षात? समजली ना बालमित्रांनो शून्याची ओळख? चला तर मग पान नंबर 21 वरील स्वाध्याय सोडवा. धन्यवाद.